Now, we'll see Section 34 of Indian Penal Code. Section 34 is placed in Chapter 2. Chapter 2, which runs about Section 6 to Section 52, 52A. Chapter 2 provides for certain definitions, certain explanations, and certain principles. Section 34 is one of those principles which are given in Chapter 2. आता सेक्शन 34 जो आहे तो काय आहे हे आपण बघू. बिफोर दैट, ऐज वी ऑल नो द जनरल रूल ऑफ क्रिमिनल लायबिलिटी, ऍक्टस रियस अँड मेन्स रिया, दॅट इज द ऍक्ट कपल्ड विथ द नेसेसरी गिल्टी माइंड. या दोन गोष्टी असतील तर द ॲक्युज्ड विल बी लायबल अंडर क्रिमिनल लॉ. दिस इज अ जनरल रूल विच फिक्सेस द क्रिमिनल लायबिलिटी. नाव लेट अस सी, ए अँड बी, देर आर टू पर्सन्स, दे डिसाईड टू कमिट मर्डर ऑफ सी. ए आणि बी मिळून सीला मारायचं ठरवतात. ए काय करतो, तिथं फक्त सीला एका निर्जन ठिकाणी बोलवतो. ए कॉल्स सी अँड ही कंपेल्स हिम ऑर इंड्युसेस हिम ऑर ही कॉल्स हिम टू अ सर्टन प्लेस. ए निघून जातो तिथून, ए लेफ्ट अँड देअर बी कमिटेड murder of C by stabbing him with a knife. Now there are two persons, what is their role? A cha role kaya, A na fakt C la bolol. B cha role kaya, B na C cha murder kela. Now the necessary act is done by B with the necessary guilty intention. B will be liable, no doubt, but what about A? What about A? A ला सुद्धा शिक्षा मिळाली पाहिजे आणि हेच सांगितलेलं आहे सेक्शन 34 मध्ये. जे कोणी गुन्हेगाराला मदत करणार आहेत आणि गुन्ह्याला मदत करणार आहेत त्या सगळ्यांना शिक्षा मिळाली पाहिजे हेच सेक्शन 34 सांगतो. तर त्या दृष्टीने दिस इज अन एक्सेप्शन टू द जनरल रूल. ही हू कमिट्स द ऍक्ट विथ द नेसेसरी गिल्टी माइंड, this is the general rule, and section 34 is an exception, we can say. There are four exceptions in IPC. IPC madhe ase char exceptions ahet, te kay ahet he baghu, then we'll proceed further. First, this is common intention, section 34. Second, abatement, section 107. Third, the act done in furtherance of a criminal conspiracy. And fourth is the act done in furtherance of common object. ह्या चार गोष्टी आहेत, common intention, conspiracy, abetment and common object. या चार ठिकाणी joint liability सांगितलेली आहे आणि these all sections lays down a certain principle which is an exception to the general rule of mens rea plus actus reus. We are on the point of section 34. What section 34 says, or rather what principle it lays down, let us see first. Section 34 cha mhanna hech ahe pahilyanda. Joint liability cha principle section 34 lay down karta. Jo koni crime la kiwa criminal la madat karel, त्यांना त्या ॲक्टसाठी शिक्षा मिळाली पाहिजे. ही जॉईंट लायबिलिटी, ग्रुप लायबिलिटी सेक्शन 34चं प्रिन्सिपल आहे. सेक्शन 34 इट्सेल्फ इज नॉट अन ऑफेन्स,
सेक्शन 34 हा ऑफेन्स नाही. देर विल बी एन ऍक्ट रिगार्डिंग द प्रिन्सिपल ऑफेन्स ऑर रिगार्डिंग द ऑफेन्स. 302 ची एखादी ऍक्ट असेल, स्टॅबिंग द पर्सन विथ अ नाईफ, त्याला फक्त 34 लागणार आहे. 34 सेक्शन लागला की 302 ऑल द पर्सन्स विल बी लायबल हू हॅव पार्टिसिपेटेड इन द क्राईम, हू हॅव हेल्प द क्रिमिनल, हू हॅव हेल्प द ऑफेन्स. सो दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ जॉईंट लायबिलिटी विच इज लेड डाऊन बाय सेक्शन 34. वी विल डिस्कस इन डिटेल हाऊ द जॉईंट लायबिलिटी इज इम्पोज्ड, वॉट आर द इन्ग्रेडियंट्स. सो बेसिकली सेक्शन 34 इज रिलेटेड टू जॉईंट लायबिलिटी. देन सेक्शन 34 इटसेल्फ, इट इज नॉट अन ऑफेन्स, इट इज अन रूल ऑफ इव्हिडन्स वी कॅन से, इट इज अ रूल ऑफ फिक्सिंग द क्रिमिनल लायबिलिटी वी कॅन से. सो दीज आर द टू आस्पेक्ट्स ऑफ सेक्शन 34. देन वील प्रोसीड फर्दर टू सी काय गरज पडली होती हा सेक्शन 34 आणायची. वॉट वॉज द पर्पज टू फ्रेम सेक्शन 34? नाव वी सॉ फर्स्ट थिंग, वेन एवर अ ऑफेन्स इज कमिटेड, वेन एवर अ क्राईम इज कमिटेड, द प्रिन्सिपल ऑफेंडर विल बी देअर. एक माणूस असा असणार आहे जो प्रत्यक्ष गुन्हा किंवा गुन्ह्याचं कृत्य करतो. द ॲक्ट इज डन बाय वेन अ सर्टन पर्सन अँड देर आर सम पर्सन्स हू असिस्ट हिम. देर आर सम पर्सन्स हू असिस्ट हिम, त्यांनासुद्धा शिक्षाही मिळाली पाहिजे. अदरवाईज काय झालं असतं? आम्ही फक्त मदत केलेली आहे, आम्हाला शिक्षा नको, असं म्हणून बरेचसे आरोपी सुटू शकले असते. सो दॅट वॉज द रिक्वायरमेंट. त्यांचं सुद्धा कृत्य, द ॲक्ट डन बाय द पर्सन्स हू हेल्प द अक्यूज, हू हॅव हेल्प द अक्यूज, द ॲक्ट डन बाय द पर्सन्स हू हॅव असिस्टेड द अक्यूज, दे आर ऑल्सो इक्वली लायबल फॉर द कमिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑफेन्स. अँड इफ एनी सच प्रिन्सिपल वूड हॅव नॉट बीन पुट इन टू प्लेस, जर असं काही प्रिन्सिपल नसतं, तर ज्यांनी मदत केलेली आहे गुन्हा घडायला किंवा गुन्हेगाराला, ते सगळे सुटून गेले असते, जेव्हा की त्यांचं कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचं आहे. सो इन स्पाईट ऑफ डुईंग क्रिमिनल ॲक्ट्स, सर्टन पर्सन्स हू हॅव हेल्प द ऑफेंडर वूड हॅव गॉन फ्री. सो दॅट वॉज द पर्पज टू फिक्स द जॉईंट लायबिलिटी. सेक्शन 34 वॉज इव्हॉल्व्ड. वॉट इज द नेक्स्ट पर्पज? फर्स्ट पर्पज वी सॉ, सगळ्यांना प्रसादाचं वाटप झालं पाहिजे. ज्या ज्या लोकांनी क्रिमिनल इंटेन्शन ॲक्ट केली आहे. सेकंड पर्पज काय आहे? सेकंड पर्पज हा आहे, बिफोर गोईंग टू सेकंड पर्पज आय विल गिव यू वन मोर एक्झाम्पल. ए अँड बी टू पर्सन्स, वॉट दे आर इंटेंडिंग? दे आर इंटेंडिंग टू किल सी. ए आणि बी दोघांनी मिळून सीला मारायचं ठरवलेलं आहे. काय करायचं? सीच्या घरी जायचं, तिथं मारायचं त्याला. घरी जाताना घराच्या बाहेरच सी भेटला एकदम अचानक. ठरल्याप्रमाणे दोघांनी त्याच्यावर वार केलं. ए अँड बी अटॅक्ट सी विथ अ नाईफ. बोथ द पर्सन्स वेअर कॅरिंग अ नाईफ इन दिअर हँड्स. बोथ स्टार्टेड स्टॅबिंग सी. ए स्टॅब्ड ऑन द हेड, बी स्टॅब्ड इन द चेस्ट, ऑन द हार्ट. देन अगेन दे स्टॅब्ड हिज हँड, हिज लेग्स. असे 50-60 वार केले. देन द केस केम बिफोर द कोर्ट. कोर्टासमोर केस आली. त्यावेळी एचं म्हणणं असं होतं की मी फक्त पायावर वार केलेले आहेत. आय हॅव अटॅक्ड ओनली ऑन द फीट, ऑन द लेग्स, अँड माय
अटॅक्स माय स्टॅब्स आर नॉट फेटल. मी केलेल्या अटॅकमुळे तो मेलेला नाही अशी बीनं केलेल्या अटॅकमुळं बी हॅज स्टॅब्ड हिम इन हिज हार्ट इन हिज हेड इन हिज स्टमक. सो आय एम नॉट लायबल इन 302, आय एम ओनली लायबल इन 324 वगैरेमध्ये मी लायबल आहे. आय हॅव जस्ट कॉज हर्ट टू सी बट ॲक्च्युली सी हॅज डाईड ड्यू टू दी अटॅक्स मेड बाय बी. नाव देर वर अबाउट 50 अटॅक्स मेड बाय बोथ द पर्सन्स. 50 ब्लोज म्हणूया आपण त्याला. 50 ब्लोज वेर मेड बाय बोथ द पर्सन्स. 50 ब्लोज विदिन अ स्पर ऑफ 2 to 3 मिनिट्स. आता कोण कुठं अटॅक केलं हे आपल्याला कळणार आहे का? हे कोर्टाला कळणार आहे का? हे आयओला कळणार आहे का? आणि हे प्रॉसिक्युशनला कळणार आहे का? इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड, व्हेरी डिफिकल्ट टू डिफरन्शिएट द ॲक्ट्स, टू आयडेंटिफाय द ॲक्ट्स, टू आयडेंटिफाय हू हॅज अटॅक्ट ऑन विच पार्ट ऑफ द बॉडी ऑफ द विक्टिम. दिस कॅनॉट बी डन. And this was the second purpose why section 34 was framed. A and B both are liable irrespective of A had attacked on the feet, on the legs, and B had attacked on the heart and the head. Both are liable because we can't identify. So this was the second purpose. First purpose was to fix the liability on all the persons, and second purpose was to, since we cannot differentiate the acts happened within a spur of moment, in such case also, irrespective of the role, irrespective of the blows, irrespective of the participation, kon kay kela kalatach nahi mas sagalyanach prasad vatayacha. Ya don purpose mule section 34 हा फ्रेम झालेला आहे. सो बेसिकली व्हॉट सेक्शन 34 सेज इज इट क्रिएट्स अ ग्रुप लायबिलिटी. कोण काय केलं सगळे लायबल आहेत, कोण किती अटॅक केले सगळे लायबल आहेत. नाव अ सर्टन, याचा एक थोडासा इतिहास बघू आपण. काय सेक्शन 34, व्हॉट इज द हिस्ट्री ऑफ सेक्शन 34. In short, it is not very necessary as far as our examination purpose is concerned. History bagnyasathi we have to go way back. Way back to 1838 madhe case jhaleli hoti Privy Council chi, R versus Cruz. In this case ha pahilyanda प्रिन्सिपल इवॉल्व झालेला आहे की वन पर्सन हू हेल्प्स द क्रिमिनल ऑर सम पर्सन्स हू हेल्प द क्रिमिनल दे शॅल बी मेड लायबल फॉर द क्रिमिनल ॲक्ट. रादर द हेल्पिंग ऑफ अ क्रिमिनल, द असिस्टिंग ऑफ अन providing assistance to an criminal act will also come under the purview of criminal liability. हे प्रिन्सिपल डेव्हलप झालं आणि तेव्हापासून जॉईंट लायबिलिटीचं प्रिन्सिपल हे आलेलं आहे. त्यावर वेगवेगळे डिस्कशन सुरू झाले. त्यानंतर ॲज फार ॲज सेक्शन 34 इज कन्सर्न, नाव इन क्वीन वर्सेस गोप यामध्ये कॅलकटा हायकोर्टानं असं सांगितलं, ज्यावेळी आय पी सी फ्रेम झाला, सेक्शन 34 फ्रेम झाला, त्यावेळी इट सेड सेक्शन 34 इट रेड ॲज दी ॲक्ट डन बाय सेव्हरल पर्सन्स. ॲक्ट डन बाय सेव्हरल पर्सन्स, त्याच्यामध्ये इन फर्दरन्स ऑफ कॉमन इंटेन्शन हे शब्द नव्हते.
सो दॅट अमेंडमेंट वॉज कॅरीड आउट इन 1870 बिकॉज इन क्वीन वर्सेस गोप याच्यामध्ये कॅलकटा हायकोर्टानं सांगितलं की ॲक्च्युली सेक्शन 34 हा असा असा असायला पाहिजे. वी आर ऑन द पॉईंट ऑफ अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ सेक्शन 34 अँड इन फर्दरन्स ऑफ द ऑब्झर्वेशन मेड बाय द हायकोर्ट इन द क्वीन वर्सेस गोप द अमेंडमेंट वॉज कॅरीड आउट अँड द सेक्शन ॲज इट स्टँड्स टुडे केम इन टू एक्झिस्टन्स. आता ही जी काही हिस्ट्री सांगितलेली आहे हे सगळं काही वाय व्यंकय्या वर्सेस स्टेट ऑफ आंध्रा, वाय व्यंकय्या वर्सेस स्टेट ऑफ आंध्रा या केसमध्ये 2009 केस आहे. सुप्रीम कोर्टानं हे सगळं डिस्कस केलेलं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जजमेंट ॲज फार ॲज सेक्शन 34 इज कन्सर्न. इन एनी एक्झामिनेशन or while answering anything regarding section 34 if you mention why venkayya you will have an edge over the others. tar ya madhe sangitlo kay section 34 chi amendment kay zaleli hoti ya madhe ajun ek judgment discuss kelela hai virendra kumar ghosh versus king emperor. so as far as section 34 is concerned वाय व्यंकय्या अँड वीरेंद्र कुमार घोष दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट केस लॉज. दोन्हीमध्ये सांगितलेलं आहे की जॉईंट लायबिलिटीबद्दल सांगितलेलं आहे. यापैकी एखादा केस लॉ जरी आपल्या आन्सरमध्ये असेल व्हाईल आन्सरिंग एनी क्वेश्चन इन ज्युडिशियल एक्झामिनेशन इफ यू कोट वन ऑफ दीज टू केस लॉज युअर आन्सर विल बी मच बेटर. then we'll see what actually is the provision. we saw the principle laid down by section 34, we saw the two purposes why section 34 is incorporated, then we saw a short history 1838 pasuncha tyacha ek itihas baghitla apan, tyachyavarche don important case laws baghitle. why venkayya madhe ha itihas sagla sangitlela aahe supreme courtane. नाव वील गो टू द प्रोव्हिजन. या प्रोव्हिजनमध्ये काय आहे, हाऊ टू प्रूव इट, वील गिव अ रीडिंग टू द सेक्शन. नाव सेक्शन 34 इन द बेर ॲक्ट, सी दिस टायटल इज ॲक्ट्स डन बाय सेव्हरल पर्सन्स इन फर्दरन्स ऑफ कॉमन इंटेन्शन. When a criminal act is done by several persons, when a criminal act is done by several persons in furtherance of the common intention of all, in furtherance of the common intention of all, each of such persons is liable for that act in the same manner as if it were done by him alone, by him alone. Now we will analyze the section. काय म्हणतो सेक्शन 34, एक्झॅक्टली कोडिफाईड प्रोव्हिजन काय आहे, कुठले शब्द वापरलेले आहेत. तर पहिलाच जो शब्द आहे दॅट इज ॲक्ट, ॲक्ट डन, सेकंड वर्ड इज डन, सेकंड by several persons, then in furtherance of common intention. These are the five aspects of section 34. Now we'll see what is this. As far as act is concerned, act is also defined, is also explained in this chapter second. चॅप्टर सेकंडमध्ये ॲक्टबद्दल पण सांगितलेलं आहे. फॉर दॅट पर्पज वी हॅव टू सी सेक्शन 32, 33 अँड 43 हे तीन सेक्शन रिलेव्हंट आहेत ॲज फार ॲज ॲक्ट इज कन्सर्न. वी हॅव टू रीड सेक्शन 32
अँड 33 फर्स्ट. सेक्शन 32 म्हणणं काय बघा. सेक्शन 32 म्हणणं आहे, इन एव्हरी पार्ट ऑफ दिस कोड एक्सेप्ट वेअर अ कॉन्ट्ररी इंटेन्शन अपियर्स फ्रॉम द कॉन्टेस्ट, वर्ड्स विच आर रेफर टू ॲक्ट्स डन एक्सटेंड ऑल्सो टू इलिगल ओमिशन्स. सी वॉट सेक्शन 32 सेज. 32 म्हणणं हे आहे, ॲक्ट इन्क्लूड्स ओमिशन्स बट इट शुड बी एन इलिगल ओमिशन. क्वेश्चन कॅन बी फ्रेम्ड इन मल्टिपल MCQs, क्वेश्चन याच्यावर फ्रेम केला जाऊ शकतो. ॲक्ट इन्क्लूड्स ओमिशन बट द ओमिशन शॅल बी इलिगल ओमिशन. ॲक्टला काही टॅग लावलेला नाही, पण ओमिशनला इलिगल हा टॅग लावलेला आहे. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो फर्स्ट थिंग, ॲक्ट इन्क्लूड्स इलिगल ओमिशन. नाव वॉट इज ओमिशन. सी द वर्ड ॲक्ट इज गिवन अ व्हेरी वाईड डिनोटेशन इन IPC. खूप मोठा अर्थ अभिप्रेत केलेला आहे IPC ने ॲक्टचा. त्याच्यामध्ये ओमिशन पण इन्क्लूड केलेलं आहे. नाव आय विल टेल वॉट इज ओमिशन. विल सी दोन कैदी आहेत जेलमधून बाहेर पळून जायचं आहे त्यांना. जेल कॉन्स्टेबलनं काय केलं, त्यांना किल्ली आणून दिली किंवा दार उघडं ठेवलं. जेलर बसलेला होता त्याच्या ऑफिसमध्ये. ही नोटीस सम सॉर्ट ऑफ वॉट टू से सम सॉर्ट ऑफ नॉईज गोईंग ऑन देअर. काहीतरी चाललेलं आहे, समथिंग इज हॅपनिंग ओवर देअर. पण त्यानं काय केलं, दुर्लक्ष करून टाकलं. ही डिडंट सी, ही डिडंट बॉदर टू नोटीस, ही डिडंट बॉदर टू गो ॲट दॅट साईड लिव्हिंग इज ऑफिस फ्रॉम वेअर ही वॉज हिअरिंग दोज नॉईज. जिथं कुठं हे चाललेलं होतं त्या ठिकाणी गेला नाही तो जेलर. दिस इज अन ओमिशन. दिस इज अन ओमिशन. आता ओमिशनला काय टॅग लावल्यावर तो येणार आहे ॲक्टच्या परव्ह्यूमध्ये, इलिगल. इलिगल, वॉट इज इलिगल, वील सी. वी हॅव टू गो टू सेक्शन 43. त्यासाठी आपण 43 जाऊ. पण त्याच्या आधी सेक्शन 32, ज्याने एक सांगितलं की ॲक्ट इन्क्लूड्स इलिगल ओमिशन अँड वॉट इज इलिगल ओमिशन. इलिगल ओमिशन इज दॅट ओमिशन. इलिगल ओमिशन इज दॅट ओमिशन वेअर देर इज अ ड्युटी टू ॲक्ट. देर इज अ ड्युटी टू ॲक्ट. द जेलर वॉज हॅविंग अँड ड्युटी टू सी दॅट ऑल द प्रिझनर्स आर सेफ बिहाइंड बार्स. ही त्याची ड्युटी होती, त्याने केलेलं नाही. सो दॅट इज अन इलिगल ओमिशन. सेक्शन 32, इलिगल ओमिशन. ॲक्ट इन्क्लूड्स इलिगल ओमिशन. अजून एक ॲस्पेक्ट सांगणार आहे ॲक्टबद्दल आपल्याला, त्यासाठी सेक्शन 33 बघू. सेक्शन 33, द वर्ड ॲक्ट डिनोट्स ॲज वेल अ सिरीज ऑफ ॲक्ट्स ॲज अ सिंगल ॲक्ट. द वर्ड ओमिशन डिनोट्स ॲज वेल अ सिरीज ऑफ ओमिशन्स ॲज अ सिंगल ओमिशन. 32 नंतर ॲक्टबद्दल अजून एक एक्सप्लेनेशन आपल्याला मिळालं सेक्शन 33. सिरीज ऑफ ॲक्ट इज ऑल्सो अ सिंगल ॲक्ट. सिरीज ऑफ ओमिशन इज ऑल्सो अ सिंगल ओमिशन. जस्ट कॉमन सेन्स आहे. एक छोटंसं एक्झाम्पल विल सी, देन विल प्रोसीड फर्दर. 498A ची केस आहे, किंवा 306 रेड विथ 498A अशी केस आहे, ब्राईट बर्निंग. त्यामध्ये द ॲलिगेशन्स आर द इन लॉज ऑफ द ब्राईड, द इन लॉज ऑफ द विक्टिम कमिटेड क्रुएल्टी. क्रुएल्टी केली आणि त्याला कंटाळून 306 तिनं आत्महत्या केली. शी कमिटेड सुसाईड. दिस इज द चार्ज. दिस इज द केस विच इज बीइंग ट्राईड अगेन्स्ट द अक्युज पर्सन्स
नाव व्हॉट इज क्रुएल्टी, लग्न करून आणल्यानंतर त्यांनी तिला काही अपशब्द वापरले, त्यानंतर एक महिन्याभरांनी तिला दोन दिवस जेवायला दिलं नाही. शी वॉज केप्ट स्टार्विंग फॉर टू डेज बाय हर इन लॉज. देन आफ्टर वन ऑर मंथ हर इन लॉज ड्रॅग्ड हर आउट ऑफ द होम. सो द ॲक्ट्स वेअर कमिटेड ओवर अ पिरियड ऑफ 2 to 3 years. सो दिस इज अँड सिरीज ऑफ ॲक्ट, आता ही सिरीज ऑफ ॲक्ट क्रुएल्टी नावाची एकच ॲक्ट प्रूव्ह करणार आहे. इट विल बी टर्म्ड ॲज अन वन सिंगल ॲक्ट ॲज फार ॲज द प्रूफ ऑफ क्रुएल्टी इज कन्सर्न. सो दिस इज द प्रिन्सिपल लेट डाऊन इन सेक्शन 33. सेक्शन 32 काय म्हटला की ॲक्ट इन्क्लूड्स ओमिशन, इलिगल ओमिशन. सेक्शन 33 सेज अ सिरीज ऑफ ॲक्ट विल फॉर्म अ सिंगल ॲक्ट, अ सिरीज ऑफ ओमिशन्स विल फॉर्म अ सिंगल ओमिशन. दीज आर दी जनरल रूल्स. नाव वी हॅव टू सी हिअर सेक्शन 43. वील सी दॅट अँड अगेन वील रिटर्न टू सेक्शन 34. सेक्शन 43 सेक्शन 43 म्हणणं असं आहे, व्हॉट इज इलिगल. कशासाठी बघतोय आपण सेक्शन 43? वी आर रीडिंग सेक्शन 43 बिकॉज इलिगल ओमिशन फॉर द पर्पज ऑफ द टॅग विच इज अटॅच टू द ओमिशन्स. सी सेक्शन 43. द वर्ड इलिगल इज ॲप्लिकेबल टू एव्हरीथिंग विच इज अन ऑफेन्स ऑर विच इज प्रोहिबिटेड बाय लॉ or which furnishes ground for civil action, and a person is said to be legally bound to do whatever it is illegal in him to omit. See, illegal means it should be an offense, first thing. Secondly, it should be any act which is prohibited by law. Act which is prohibited by law. Thirdly, or which furnishes a ground for a civil action. There are three requirements of illegal. काय ग्राउंड आहेत? ऑफेन्स असायला पाहिजे, किंवा ती ॲक्ट प्रोहिबिटेड बाय लॉ असली पाहिजे, किंवा त्या ॲक्टमुळं एखाद्या पर्सनला सिव्हिल राईट इन्फ्रिंज झाला पाहिजे एखाद्या पर्सनचा, अँड द ॲक्ट विल फर्निश अ ग्राउंड फॉर एनी सिव्हिल ॲक्शन. सो दीज आर द थ्री रिक्वायरमेंट्स टू टर्म अँड ॲक्ट इलिगल. आता ही अशी इलिगल ॲक्ट जी असते, अशी जर ॲक्ट असेल, ॲट दॅट पॉईंट द पर्सन इज लिगली बाउंड टू डू इट, अँड हिज ओमिशन. आणि जर त्यानं असं काही त्याची ड्युटी असते, सो इलिगल, व्हॉट इज इलिगल? द पर्सन इज ड्युटी बाउंड टू डू अ सर्टन ॲक्ट, अँड इफ ही डज नॉट डू इट, अ पर्सन इज ड्युटी बाउंड टू डू अन ॲक्ट अँड इफ ही डज नॉट डू इट, इट विल टर्म ॲज अन इलिगल ओमिशन. इन मोर सिम्पल वर्ड्स, अ पर्सन इज बाउंड टू डू अन ॲक्ट and if he does not do it, and if that act is of nature which is an offense, which is prohibited by law, or which furnishes a ground for civil action, that act will amount to an illegal omission. Tar omission he asa asayla paije, the person who omits to do it shall come, his act shall come within the definition of illegal omission, and illegal omission is included in the act. So the word act, which is in section 34, includes, as per section 32, act as well as illegal omission. As per section 33, a series of act, and as per section 43, what is illegal, we have seen. There are three requirements: offense prohibited by law, and the act which gives an
ग्राउंड फॉर सिव्हिल ॲक्शन. सो 32, 33 आणि 43 आर कनेक्टेड विथ सेक्शन 34. सो सेक्शन 34ची ॲक्ट कशी असली पाहिजे? सेक्शन 34ची ॲक्ट अशी असायला पाहिजे, 34 सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे क्रिमिनल ॲक्ट असायला पाहिजे. नाव विल सी डन, ॲक्ट डन. वॉट इज द मीनिंग ऑफ डन? द वर्ड डन इज यूज्ड. सो देअर शुड बी अ पार्टिसिपेशन ऑफ ईच पर्सन इन द ॲक्ट. सम सॉर्ट ऑफ पार्टिसिपेशन देअर शुड बी सम सॉर्ट ऑफ पार्टिसिपेशन. आता पार्टिसिपेशनच्या वेळी सगळे आरोपी स्पॉटवर हजर असायला पाहिजेत का? दॅट इज नॉट नेसेसरी. लेट अस सी, ए बी सी दे हॅव डिसाइडेड टू रॉब अ पर्सन. ए अँड बी वेंट अँड रॉब दॅट पर्सन. सी ओनली अरेंज द व्हेइकल फॉर देम. सीनं फक्त एक गाडी आणून दिलेली आहे त्यांना, बट ही इज इन कॉमन इंटेन्शन. काहीतरी केला ना सीनं. सम ॲक्शन इन फर्दरन्स ऑफ कॉमन इंटेन्शन शुड बी देअर. ए बी सी केम, सॅट इन द हाऊस, दे हॅड अ कप ऑफ टी अँड दे डिसाइडेड दॅट वी विल रॉब डी, बट नथिंग टूक प्लेस. दुसरं उदाहरण, ए बी सी डी चार लोक आले, दरोडा टाकायची चर्चा केली, पण डी त्यातून निघून गेला. ए बी सी ॲक्टेड इन फर्दरन्स ऑफ दॅट. डी म्हणायला लागला की मी आजारी आहे, मी येऊ शकत नाही दरोडा टाकायला, यू गो फर्दर. ॲक्ट डन नाही. सो सम सॉर्ट ऑफ पार्टिसिपेशन, सम सॉर्ट ऑफ ॲक्ट डन देर शुड बी, दॅट इज द रिक्वायर्ड. आता ही जी ॲक्ट आहे ही कोणाची? देर शुड बी सेव्हरल पर्सन्स, नो डाऊट. सेक्शन 34 जॉईंट लायबिलिटी आहे, मोर दॅन वन पर्सन्स असायलाच पाहिजे, सेव्हरल पर्सन्स आर देर. इन फर्दरन्स अँड कॉमन इंटेन्शन हे दोन शब्द पण फार महत्त्वाचे आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड्स विच आर यूज्ड. सो द ॲक्ट शुड बी देअर, द ॲक्ट शुड बी डन, द ॲक्ट शुड बी डन बाय सेव्हरल पर्सन्स अँड द दॅट ॲक्ट शॅल बी डन इन फर्दरन्स, इन फर्दरन्स ऑफ कॉमन इंटेन्शन. सो फर्स्ट देर विल बी अन कॉमन इंटेन्शन, इन फर्दरन्स देर विल बी अन ॲक्ट डन. फर्स्ट देर शुड बी अ कॉमन इंटेन्शन. हिअर प्रायॉर मीटिंग ऑफ माइंड्स इज व्हेरी नेसेसरी. हा वर्ड वापरलाच पाहिजे आपल्याला. धिस वर्ड शुड कम इन द आन्सर वाईल आन्सरिंग एनी क्वेश्चन ऑन सेक्शन 34, प्रायॉर मीटिंग ऑफ माइंड्स. So, what it says, some persons should come together, they should form a common intention to commit an act, and in furtherance of common intention, the act shall be done. So, these are the words which are used in section 34. Prior meeting of minds, first stage. Second stage, in furtherance of the decision taken by all the persons, in furtherance and act done, in furtherance and act done. So this is how section 34 fixes the criminal liability. Now we'll see what is common intention. Common intention म्हणजे काय? इथं सुद्धा एक उदाहरण सांगतो मी. व्हॉट इज कॉमन अँड व्हॉट इज सेम? सेम इंटेन्शन इज अ डिफरंट थिंग. देर शुड बी अन कॉमन इंटेन्शन. वेन द सेम इंटेन्शन बीइंग इन द माइंड्स ऑफ सेव्हरल पर्सन्स इज शेअर्ड अँड ॲक्सेप्टेड बिटवीन ऑल ऑफ देम, इट बिकम्स अ कॉमन इंटेन्शन. सो सेम इंटेन्शन इज नॉट द कॉमन इंटेन्शन. ए हा एक माणूस होता, त्याला लग्न करायची सवय होती. एक केस झालेली आहे, नॉट सो फेमस केस. ही मॅरिड 4 वाईव्स. ऑल दी 4 वाईव्स केम टू नो आफ्टर मॅरेज ही ॲब्सकॉन्डेड अब्रॉड.
ऑल दी फोर वाईव्स केम टू नो दॅट ही इज कमिंग टू बॉम्बे ऑन अ सर्टन डे इन अ सर्टन हॉटेल. ऑल दी फोर वाईव्स वेंट देअर नॉट नोईंग दॅट दी अदर वाईफ इज कमिंग. एकमेकीला हे माहीत नव्हतं की ही येणार आहे, दुसरी येणार आहे. सगळ्याजणी आणि योगायोगाने एका वेळी गेल्या आणि त्यांनी एला मारलं. Whether the act was in furtherance of common intention? No. They had same intention, but they didn't had common intention and their act was not in furtherance of common intention. So section 34 will not apply. It denotes that there should be अँड कॉमन इंटेन्शन. पहिल्यांदा इंटेन्शन असला पाहिजे, तो सुद्धा कॉमन असला पाहिजे, कॉमन टू ऑल असला पाहिजे. कॉमन इंटेन्शन म्हणजे एकमेकांना एकमेकांचं इंटेन्शन माहीत असायला पाहिजे, त्यांनी ॲक्सेप्टन्स दिलेला असला पाहिजे. दॅट इज कॉमन इंटेन्शन. आणि इन फर्दरन्स ॲक्ट झाली पाहिजे. सो दॅट इज दी कॉमन इंटेन्शन. वील सी द इनग्रेडियंट्स. इनग्रेडियंट्स काही फारसे वेगळे नाही आहेत जे आता आपण डिस्कस केलेले आहेत. Several persons, it gives one ingredient to us, that is, the act shall be done by more than one persons. The act shall be done by more than one persons. Then the act shall be in furtherance of common intention. In furtherance of common intention. Then the participation, there should be some sort of participation of each and every person in carrying out the design of common intention, and the act done must be criminal. The act done must be criminal. So these are the four requirements to prove that all the persons are jointly liable for a criminal act. Now I think the section is, the concept of joint liability is sufficiently clear. I'll have a wrap up within 2 minutes. Firstly, we saw the principle laid down of joint liability. Then we saw the exception. It is an exception to the general rule. Then we saw it is not an offense, it is a rule to fix the liability, that is the joint liability. Then what was the purpose? Two purposes we saw. सगळ्यांना प्रसाद वाटणे आणि ॲक्ट कुठकोण काय केलं हे कळत नाही, म्हणून सेक्शन 34 आलेलं आहे. मग सेक्शन 34चा इतिहास बघितला आपण, आर वर्सेस क्रूजपासून कसा आला आणि वीरेंद्र कुमार घोषमध्ये हे सगळं सांगितलं गेलं. Why Venkaiah and Virendra Kumar Ghosh? These are the very, very important case laws as far as Section 34 is concerned. Then we discuss the each and every word which is used in Section 34 and the ingredients of Section 34. I think the concept of joint liability is sufficiently clear to you.